इयत्ता 8वीं विषय गणित प्रकरण 15वीं क्षेत्रफळ यात आपल्याला वर्तुळाचे क्षेत्रफळाचे सूत्र आहे पाय आर वर्ग किंवा व्यास दिला असेल तर त्रिज्या काढणे, त्रिज्या दिली असेल तर व्यास काढणे या पद्धतीचे उदाहरण आपल्याला बघायचे आहेत. वर्तुळाचे क्षेत्रफळ म्हणजेच आयत तयार केला, आयताचं क्षेत्रफळाचं सूत्र वापरलं तर इथे पाय आर वर्ग असं येईल. परिघाचं सूत्र आहे 2πr. सराव संच 15.6. प्रश्न पहिला, खालील वर्तुळाच्या त्रिज्या दिल्या आहेत त्या वर्तुळांची क्षेत्रफळे काढा. पहिलं, आर बरोबर 28 सेमी त्रिज्या दिली आहे ते आपल्याला क्षेत्रफळ काढायचे. आर बरोबर 28 सेमी वर्तुळाचं क्षेत्रफळ काढण्याचं सूत्र आहे पाय आर वर्ग. पायाची किंमत आहे 22 छेदात 7 गुणिले 28 गुणिले 28 7 एक 7 7 चौक 28 22 गुणिले 28 616 गुणिले 4 आणि यांचा गुणाकार आला 2464. 7 चौक 24 2 6 4 एक 4 2 6 4 7 24. तर वर्तुळाचं क्षेत्रफळ किती आलं? 2464. दुसरं उदाहरण आहे, आर बरोबर 10.5 सेमी वर्तुळाचं क्षेत्रफळ बरोबर पाय आर वर्ग. 22 छेदात 7 गुणिले 10.5 गुणिले 10.5 7 एक 7 पॉईंट दिला 3 उरले 7 5 35. मग 22 गुणिले 1.5 गुणिले 7.5 10.5 यांचा गुणाकार आला 15.75. मग 15.75 गुणिले 22 यांचा गुणाकार आला 346.50 चौरस सेंटीमीटर. तिसरं उदाहरण आहे, वर्तुळाची त्रिज्या आर बरोबर 17.5 सेमी म्हणून वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर पाय आर वर्ग. पायाची किंमत 22 छेदात 7 गुणिले 17.5 गुणिले 17.5 7 एक 7 7 दुणे 14 3 उरले 7 5 35. 22 गुणिले 17.5 गुणिले 2.5 यांचा गुणाकार आला 43.75. 22 गुणिले 43.75 याचा गुणाकार आला 962.50 चौरस सेमी. अशा पद्धतीने प्रश्न पहिला आपल्याला सोडवायचा आहे. प्रश्न दुसरा, खालील काही वर्तुळांची क्षेत्रफळ दिले त्यावरून वर्तुळाचा व्यास काढा. आपण त्रिज्या काढणार मग व्यास काढणार. मग पहिलंही वर्तुळाचं क्षेत्रफळ 176 चौरस सेमी, दुसरंही 394.24 चौरस सेमी आणि तिसरंही 12474.74 चौरस सेमी. अशा पद्धतीने आपल्याला क्षेत्रफळ दिले त्याचा व्यास आपल्याला काढायचा आहे. वर्तुळाचं क्षेत्रफळ 176 चौरस सेमी. पहिलं उदाहरण, दुसरा प्रश्न होता, वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर पाय आर वर्ग. क्षेत्रफळाच्या खाली आपण काय टाकणार, 176 बरोबर 22 छेदात 7 गुणिले आर वर्ग. 176 गुणिले 7 भागिले 22, 22 8 176 8 गुणिले 7 8 56 हे आलं वर्तुळाची आर वर्ग बरोबर 56 आला. मग वर्तुळाची त्रिज्या वर्गमूळ घेतला आर बरोबर वर्गमुळात 56, म्हणून वर्तुळाचा व्यास बरोबर 2 गुणिले त्रिज्या 2 गुणिले वर्गमुळात 56 एवढी आली वर्तुळाची त्रिज्या सेमीमध्ये सेंटीमीटर. उदाहरण दुसरं, वर्तुळाचे क्षेत्रफळ 394.24 चौरस सेमी वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर पाय आर वर्ग. 394.24 बरोबर 22 छेदात 7 गुणिले आर वर्ग. 394.24 गुणिले 7 भागिले 22, 22 भाग दिला तर इथं उत्तर येतं 17.92 गुणिले 7. याचा गुणाकार आला 125.44 याचं वर्गमूळ घेतलं आर वर्ग आर बरोबर 11.2 सेंटीमीटर. मग ही झाली वर्तुळाची त्रिज्या, म्हणून वर्तुळाचा व्यास हा त्रिज्याच्या दुप्पट असतो. म्हणून व्यास बरोबर डी 2 गुणिले आर 2 गुणिले 11.2
म्हणजेच 22.4 सेमी अशा पद्धतीने आपल्याला वर्तुळाचा व्यास काढता येईल. ए बरोबर 12,474 चौ सेमी या क्षेत्रफळ वर्तुळाचं क्षेत्रफळचं सूत्रही पायर वर्ग 124 म्हणजे 12,474 बरोबर 22^7 × r² 12,474 × 7/22 बावीसने भाग दिला तर 667 × 7 आर वर्ग बरोबर 3,969 आर बरोबर 63 व्यास बरोबर 2 × r² 2 × 63 126 सेंटीमीटर म्हणून वर्तुळाचा व्यास आला 126 सेमी. प्रश्न तिसरा, एका वर्तुळाकार बागेचा व्यास आहे, आतला जो भाग आहे तो व्यास आहे तो 42 मीटर आहे, त्या बागेभोवती 3.5 मीटर रुंदीचा रस्ता आहे, तर त्या रस्त्याचे क्षेत्रफळ काढा. तर आपण बाग वर्तुळाकृती असल्यामुळे तिचा व्यास आहे त्यावर आपण त्रिज्या काढू शकू. त्रिज्या काढल्यानंतर बागेचं क्षेत्रफळ काढता येईल. नंतर रस्त्याचं बागेचं क्षेत्रफळ आपण काढू, रस्ता धरून हा बाग आणि हा रस्ता अशा पद्धतीने आपल्याला क्षेत्रफळ काढायचं आहे. या आकृतीत आतील जो भाग आहे हा बागेचा आहे आणि याचा व्यास दिला आहे 42 मीटर म्हणून बागेचा व्यास बरोबर 42 मीटर म्हणून त्रिज्या बरोबर व्यास भागिले 2 42/2 तर बागेची त्रिज्या आली 21 मीटर. हा रस्ता आहे आजूबाजूला जो चौबाजूने दाखवला आहे किंवा वर्तुळाकार रस्ता दाखवला आहे, हा रस्ता याची रुंदी आहे 3.2 मीटर. अशा पद्धतीने बागेचे क्षेत्रफळ आपण काढू शकू. पायर वर्ग 22^7 × 21 × 21 म्हणून आपण 7 × 21 22 × 66 × 21 1386 चौरस मीटर हे झालं बागेचं क्षेत्रफळ. आता रस्त्याच्या बाहेरील भागाची त्रिज्या आपल्याला घ्यायची, ती कॅपिटल आर दाखवली. रस्त्याचा बाहेरील भाग म्हणजे मोठ्या वर्तुळाची त्रिज्या, थोडक्यात रस्त्याच्या बाहेरील भागाची म्हणजेच मोठ्या वर्तुळाची त्रिज्या. मोठ्या वर्तुळाची त्रिज्या अशा पद्धतीने ती कॅपिटल आर मानली. मग आर आतील वर्तुळाची त्रिज्या अधिक रस्त्याची रुंदी, आतील त्रिज्या आहे 21 आणि रस्त्याची रुंदी 3.5 म्हणून 24.5 सेमी 5 मीटर ही आली बाहेरील वर्तुळाची त्रिज्या. बागेसह रस्त्याचे क्षेत्रफळ म्हणजेच बाहेरील वर्तुळाचे क्षेत्रफळ, मोठ्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किंवा बाहेरील वर्तुळाचे क्षेत्रफळ अशा पद्धतीने आपण सूत्र वापरणार. पायार वर्ग पायाची किंमत 22^7 × 24.5 × 24.5 आता 7 भागितल्यावर 22 × 625/7 आता याचा गुणाकार आला 132.0550 या 7 भागितलं तर आपल्याला 1886.50 आपल्याला काय भेटेल, याचं भागाकार भेटेल. म्हणून याचं उत्तर आलं बाहेर वर्तुळाचं 188.65 चौरस मीटर हे बाहेर वर्तुळाचं क्षेत्रफळ आहे. रस्त्याचं क्षेत्रफळ काय आहे, तर रस्त्याचं क्षेत्रफळ म्हणजे बाहेरील वर्तुळाचं क्षेत्रफळ वजा बागेचं क्षेत्रफळ किंवा बागेसह रस्त्याचं क्षेत्रफळ वजा बागेचं क्षेत्रफळ. मग इथं पॉईंट होता 1886.5 वजा इथं उत्तर होतं 1386 बागेचं क्षेत्रफळ म्हणून याचं उत्तर आलं 500.50 चौरस मीटर अशा पद्धतीने आपल्याला हे उत्तर काढता येईल. हे 1386 होतं म्हणून शेवटी उत्तर लिहायचं आहे तर त्या बागेभोवती असलेल्या रस्त्याचं क्षेत्रफळ आलं 500.50 चौरस मीटर. एका वर्तुळाचा परीघ 88 सेमी आहे तर त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ काढा. मग परिघाचं सूत्र आपल्याला माहिती आहे 2πr.
वर्तुळाचा परीघ बरोबर 88 सेमी, वर्तुळाचं क्षेत्रफळ काढायचं आहे, परीघ बरोबर 2πr, मग परीघाची किंमत आहे 88, 2 × 22 / 7 × r, 88 × 7 / 22, ×7/2 × 22, 22 × 88, 7 × 28 होतो, म्हणून 2 × 4 / 7 = 14 सेमी, ही आली वर्तुळाची त्रिज्या. व वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर πr² 22 × 7 × 14 × 14, तर उत्तर येईल 7 × 14 = 22 × 14 = 28, 28 × 2 = 22, गुणाकाराला वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर 616 चौरस मीटर. अशा पद्धतीने हे प्रकरण संपले.